नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात एका विशेष व्यक्तीची माहिती ऐकणारच आहोत. पण त्याआधी मला सांगा, मागचे 2 वर्ष प्रत्येकजण COVID-19 साथीमुळे घरात आहे. बरेच जणं वर्क फ्रॉम होम करत आहेत. मग वर्क फ्रॉम होम कशामुळे शक्य झालं? तुमच्याकडे असणाऱ्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपमुळे. मग मित्रांनो, हा कम्प्युटर किंवा लॅपटॉप नसता तर आपण वर्क फ्रॉम होम करू शकलो असतो का? इंटरनेटचा शोध लागला हे मान्य आहे, पण इंटरनेट चालतं कशात? त्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपवर. मग हे इतकं साधं आहे की या कम्प्युटरचा ज्या माणसाने शोध लावला, म्हणजेच कम्प्युटर जनक म्हणून ओळखला जाणारा चार्ल्स बॅबेज. मित्रांनो, आज आपण यांच्याच विषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांना पहिला संगणक बनवताना अनेक अपयश आले. अर्थात तेव्हाचा कम्प्युटर आणि आत्ताच्या कम्प्युटर्समध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा कम्प्युटरचा उपयोग फक्त गणना करण्यासाठी, म्हणजेच आकडेमोड करण्यासाठी जास्त प्रमाणात होत होता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. मग मित्रांनो, हे जे चार्ल्स बॅबेज आहेत त्यांचा जीवन प्रवास काय होता ते जाणून घेऊया. चार्ल्स बॅबेज यांचा जन्म 26 डिसेंबर 1791 लंडन इंग्लंडमध्ये झाला होता. त्यांना एकूण 4 भावंड होती, त्यातले 2 लहानपणीच वारले. चार्ल्स लहानपणापासूनच जिज्ञासु वृत्तीचे होते. त्यांना एखाद्या वेळी खेळणे जरी दिले तरी ते विचारत या खेळण्यामध्ये काय आहे, ते कसं काम करते. त्यांना खरं तर गणिताची प्रचंड आवड होती. बीजगणित तर ते स्वतः शिकले होते. चार्ल्स यांचं सुरुवातीचं शिक्षण खाजगी शिक्षकांकडून झालं होतं. 1810 त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. इथे त्यांना शिकवणाऱ्या गणिताच्या शिक्षकांपेक्षा चार्ल्स यांना जास्त गणिताची माहिती होती हे विशेष. बॅबेज यांनी 1810 केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बी ए व एम ए या पदव्या मिळवण्यापूर्वीच त्यांनी गणित व भौतिकी या विषयांवर कित्येक निबंध लिहिले. युरोपातील गणितासंबंधीच्या प्रगतीचा इंग्लंडमधील गणिततज्ञांचा परिचय व्हावा आणि विशेषतः त्याकाळी रूढ असलेल्या न्यूटन यांच्या संकेतन पद्धतीऐवजी GW लॅम्प्टीस या जर्मन गणिततज्ञाची पद्धत सुलभ पद्धती वापरण्यात यावी या दृष्टीने त्यांनी अॅनालिटिकल सोसायटीची स्थापना केली. यानंतर त्यांनी 1816 अवकलन व समाकलन या विषयावरील ग्रंथाचे भाषांतर देखील केले. 1827 केम्ब्रिज येथे ते गणिताचे प्राध्यापक म्हणून होते. यानंतर त्यांनी 1838 राजीनामा दिला. 1838 राजीनामा दिला. त्या काही अस्तित्वात असलेल्या गणितीय कोष्टकात काही चुका असल्याचे व प्रचलित पद्धतींनी त्या काढून टाकणे दुष्कर असल्याचे त्यांना आढळून आले आणि त्यामुळे कोष्टके तयार करण्यासाठी यांत्रिक प्रयुक्तीचा उपयोग करण्याविषयी त्यांनी 1812-13 सुमारास विचार करण्यास प्रारंभ केला. ज्यांची द्विसात अंतर या संकल्पनेचा उपयोग करून ज्यांची द्वितीय कोटींची अंतरे स्थिर आहेत अशा गणितीय संबंधांची 8 दशांश स्थलांपर्यंत मूल्य देणारी कोष्टके तयार करणारं एक छोटं यंत्र तयार केलं. 1823 त्यांनी 6व्या कोटीच्या अंतरापर्यंत हिशोब करून 20 दशांश स्थानांपर्यंत मूल्य देईल व ती छापलेल्या स्वरूपात मिळतील असं यंत्र डिफरन्स इंजिन तयार करण्याकरता सरकारी अनुदान मिळवले. या यंत्राचा आराखडा निर्दोष होता, तथापि ते प्रत्यक्षात तयार करण्याकरता लागणाऱ्या अभियांत्रिकीय तंत्रात पुष्कळच विकास करणे आवश्यक होते. त्या दृष्टीने बॅबेज यांनी अखंड प्रयत्न देखील केले. यानंतर चार्ल्स बॅबेज यांचा कम्प्युटर बनवण्याचा प्रवास सुरू झाला. 1822 चार्ल्स बॅबेज यांनी डिफरेन्शियल इंजिन नावाचं एक उपकरण तयार केलं. या यंत्राने गणितीय आकडेमोड केली व त्याचं प्रदर्शन केलं. गणिताच्या सिद्धांतानंतर त्यांनी त्याला डिफरेन्शियल इंजिन म्हटले. त्यात 25,000 धडे होते आणि त्याचं वजन 13,600 किलो होतं. सरकारला त्यांच्या डिव्हाइसमध्ये रस होता आणि त्यांनी त्यांच्या संशोधनासाठी अर्थसहाय्य देण्याचं अस्पष्ट वचन दिलं. त्यामुळे बॅबेज यांना फुल स्केल मशीन तयार करण्यास प्रोत्साहित केले गेले. हे काम सोपं आहे आणि लवकर केलं जाईल असं बॅबेज यांना वाटलं, पण तसं नव्हतं. इंजिनची चाके, गिअर्स आणि कॅंकर्स तयार करण्यासाठी बऱ्याच मशीन उपकरणात कमतरता होती. म्हणून बॅबेज आणि त्यांच्या कारागिरांनी स्वतःची उपकरणे तयार करण्याचं ठरवलं, पण पैशांची कमतरता असल्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि तो बंद करावा लागला. या दरम्यान बॅबेज यांच्या सुपीक डोक्यात दुसरं इंजिन बनवण्याची कल्पना आली. 1849 चार्ल्स बॅबेज यांनी पुन्हा डिफरन्स इंजिन 2 नावाची मशीन तयार केली, परंतु परत तेच कारण, निधीच्या कमतरतेमुळे त्यांचा हा देखील प्रयोग बंद पडला. डिफरन्स इंजिनच्या अपयशामुळे त्यांनी अजून एक इंजिन बनवलं आणि त्याला अॅनालिटिकल इंजिन असं नाव देण्यात आलं. हे इंजिन पंच कार्डने
पंच करू शकत होते आणि हा जगातील पहिला कॉम्प्युटर ठरला जो खूप मोठा होता. जवळजवळ 3 मजली मोठ्या इमारती एवढा हा पहिला कॉम्प्युटर होता. याचबरोबर चार्ल्स बॅबेज यांनी रिफ्लेक्शन ऑन द डिक्लाईन ऑफ सायन्स इन इंग्लंड एक्सपोजिशन ऑफ याचबरोबर बॅबेज यांनी रिफ्लेक्शन्स ऑन द डिक्लाईन ऑफ सायन्स याचबरोबर एक्सपोजिशन हे ग्रंथ लिहिले. त्यांनी या संदर्भात ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, ब्रिटिश असोसिएशन, स्टॅटिस्टिकल सोसायटी ऑफ लंडन इत्यादी संस्था स्थापन करण्यात देखील महत्त्वाचा भाग घेतला. 1816 रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी गणित, सांख्यिकी, भौतिकी, यंत्रांचा अभिकल्प, भूविज्ञान, विविध विज्ञान शाखातील विषयांवर निबंध प्रसिद्ध केले. गणितीय कोष्टके तयार करण्यासाठी यंत्राचा उपयोग करण्यासंबंधी त्यांनी लिहिलेल्या निबंधाला 1822 ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचं सुवर्ण पदक मिळालं. इकॉनॉमी ऑफ मशीन्स अँड मॅन्युफॅक्चर्स यामध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांनी युरोपातील प्रवासात पाहिलेल्या विविध कारखान्यांच्या कार्यपद्धतीचं विश्लेषण केलं असून यामध्ये ऑपरेशन रिसर्च या नावाने ओळखण्यात येणाऱ्या आजच्या विषयाचे पूर्वस्वरूप म्हणून त्याची गणना होते. त्यांनी तयार केलेली 1 ते 1,08,000 या नैसर्गिक संख्यांच्या लॉगॅरिथमची कोष्टके 1827 प्रसिद्ध झाली व त्यानंतर त्यांनी सुधारलेली कोष्टके स्पेसिमेन ऑफ लॉगॅरिथम टेबल्स या शीर्षकाखाली 21व्या खंडात 1831 प्रसिद्ध झाली. त्यांनी लिहिलेल्या द 9th ब्रिज वॉटर ट्रिटाईज हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पॅसेजेस फ्रॉम द लाईफ ऑफ द फिलॉसॉफर या आत्मचरित्रपर ग्रंथातील रस्त्यावरील संगीतकारांच्या उपद्रवासंबंधी त्यांनी लिहिलेल्या वर्णनामुळे त्यांच्या सर्व वैज्ञानिक कार्यापेक्षाही त्यांना त्यावेळी अधिक प्रसिद्धी मिळाली होती. मित्रांनो, चार्ल्स बॅबेज हे एक इंग्लिश गणिततज्ञ, तत्वज्ञानी आणि यांत्रिकी अभियंता होते. बॅबेज यांनी त्यांच्या कल्पनेतून पहिला कॉम्प्युटर तयार केला. मित्रांनो, आज आपल्याला कम्प्युटर वापरायला मिळतोय त्याचं सगळं श्रेय जातं ते चार्ल्स बॅबेज यांना. आज 3 मजली असणाऱ्या कॉम्प्युटरचा आपला बॅगेत मावणारा लॅपटॉप तयार झाला आहे. खरं तर त्यात खूप बदल झाले, पण तरी सुद्धा या सगळ्याचं श्रेय जातं चार्ल्स बॅबेज यांना. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. आज 18 ऑक्टोबर चार्ल्स बॅबेज संगणकाचा जन्मदाता असणाऱ्या चार्ल्स बॅबेज यांचा स्मृती दिन, त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयी फीडबॅक मात्र आम्हाला द्यायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात आणखी एका विशेष व्यक्तीची माहिती घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि ऐकत राहा तुमचा लाडका रेडिओ, रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.